विद्यार्थी मित्रांनो इयत्ता आठवी इतिहास प्रकरण क्रमांक तेरा स्वातंत्र्य लढ्याची परिपूर्ती या पाठामध्ये आज आपण हैदराबाद मुक्तीसंग्राम लढा याविषयी आपण माहिती पाहणार आहोत हैदराबाद हे है भारतातील सर्वात मोठे संस्थान होते या संस्थानामध्ये तेलुगू कन्नड मराठी भाषिक प्रांत होते त्या ठिकाणी मात्र निजामाची एक हाती सत्ता होती परंतु त्या संस्थानामध्ये तेथे राहणाऱ्या प्रजेला नागरी व राजकीय कुठल्याही प्रकारे अधिकार मिळत नव्हते म्हणून तेथील प्रजेने तेलंगण भागामध्ये आंध्र परिषद मराठवाडा भागात महाराष्ट्र परिषद व कर्नाटक भागात कर्नाटक परिषद अशा प्रकारच्या संस्था स्थापन केल्या आणि पुढे एकोणीसशे अडोतीसमध्ये मराठवाड्यातील झुंझार नेते स्वामी रामानंद तीर्थ यांनी या संस्थाना या संस्थानामध्ये हैदराबाद स्टेट काँग्रेसची स्थापना केली परंतु निजामाने या संघटनेवर तात्काळ बंदी घातली आणि ही संघटना दडपण्याचा त्यांनी प्रयत्न केला तेव्हा हैदराबाद स्टेट काँग्रेसला मान्यता मिळवण्यासाठी व लोकशाहीच्या हक्कासाठी संस्थानामध्ये खूप मोठा लढा सुरू झाला आणि या लढ्याचे नेतृत्व मात्र स्वामी रामानंद तीर्थ या झुंजार सेनानीने केले त्यांना नारायण रेड्डी सिराज उल हसन तिरमिजी यांची मोलाची साथ लाभली व स्वामीजींचे निष्ठावान अनुयायी पी व्ही नरसिंहराव व गोविंद यांनी देखील खूप मेहनत घेऊन हैदराबाद संस्थानाचे भारतात विलिनीकरण व्हावे यासाठी आपल्या जीवाची पर्वा न करता त्यांनी लढा दिला त्यानंतर एकोणीसशे सत्तेचाळीसच्या जुलैमध्ये हैदराबाद स्टेट काँग्रेसने हैदराबाद संस्थानाचे भारतात विलीनीकरण व्हावे अशा प्रकारचा ठराव केला मात्र हैदराबादच्या निजामाने भारताच्या विरोधी धोरण स्वीकारले हैदराबाद संस्थान पाकिस्तानान विलीन करण्याचा निजामाच्या हालचाली सुरू झाल्या आणि पुढे निजामाचा सहकारी कासिम रजवी याने संस्थानाची प्रजेची मागणी हुडकावून लावण्यासाठी एक रजाकार नावाची संघटना स्थापन केली परंतु हैदराबाद संस्थानमध्ये कासिम रजवी याने व त्याच्या साथीदाराने हिंदूवर नव्हे तर लोकशाहीवादी चळवळीला पाठिंबा देणाऱ्या मुस्लिमावर देखील अन्याय अत्याचार केला आणि त्यामुळे निजामशाहीवर सर्वत्र लोकमत भडकू लागले आणि निजामशी भारत सरकार समजूतदारपणे बोलणी करण्याचा प्रयत्न करत होते परंतु निजाम दाद देत नव्हता अखेरीस भारत सरकारने तेरा सप्टेंबर एकोणीसशे अठ्ठेचाळीस रोजी निजामविरुद्ध पोलीस कारवाई सुरू केली आणि यास ऑपरेशन पोलो असे सांकेतिक नाव होते शेवटी सतरा सप्टेंबर एकोणीसशे अठ्ठेचाळीस रोजी निजाम शरण आला आणि हैदराबाद संस्थान भारतात विलीन झाले विद्यार्थी मित्रांनो आणि संस्थांनी प्रजेचा लढा यशस्वी झाला या लढ्यामध्ये आर्य समाजचं देखील खूप मोठे योगदान होते अशा या हैदराबाद मुक्तीसंग्रामामध्ये हैदराब हैदराबाद मराठवाड्यातील त्याचबरोबर हैदराबाद संस्थानातील अनेक नेत्यांचं व त्याचबरोबर जनतेचा सिंहाचा वाटा होता